अत्याळमध्ये 14 कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ। गोरगरिबांना सर्व शक्तीनिशी मदत करा, मी पाठीशी हसन मुश्रीफ। अत्याळ इथं 14 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। सर्वसामान्यांच्या सामाजिक व वैयक्तिक अशा अनेक अडचणी असतात, या अडचणी आपल्या समजून त्यांना सर्व शक्तीनिशी मदत करा। या माध्यमातून आपुलकीचे नाते निर्माण झाले पाहिजे, यासाठी मी हिमालयासारखा तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला। अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील होते। लक्ष्मी देवालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला। ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतानाच खेड्यापाड्यांसह गावागावातील एकही विकास काम शिल्लक ठेवायचे नाही हे ठरवले, त्यानुसार नियोजन करून कामे सुरू आहेत। गरीब सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून योजना राबवल्या जात आहेत, त्या योजनांचा लाभ योग्य घटकाला मिळवून देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे प्रतिपादन हसन मुश्रीफ यांनी केले। यावेळी सतीश पाटील म्हणाले, नेहमी जनतेचा विचार करणारे नेतृत्व आपल्याला मिळाले आहे। गोरगरिबांसाठी जे करता येईल ते मुश्रीफ साहेबांनी केले आहे। सर्वसामान्यांना चांगले दिवस येण्यासाठी या नेतृत्वाची जोपासना केली पाहिजे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। यावेळी तेजस्वी पाटील, दीपाली पाटील, अवधूत प्रकाश पाटील, प्रशांत पाटील, अंकुश शेलार, अरुण पाटील, पूनम भोसले यांचा विशेष सत्कार झाला। बांधकाम कामगारांना सुरक्षा किट व त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण झाले। माजी सरपंच जयसिंग पाटील, शालन पाटील, पांडुरंग खोराटे, धोंडीबा हळदकर, पीके पाटील, शामराव गाडीवड्ड, प्रकाश माने, विकास पाटील, आप्पासाहेब पाटील, डॉक्टर महादेव शिंदे, भिकाजी मगदुम, शुभांगी शिंदे, बाजीराव पाटील, सुधाकर मोहिते आदी उपस्थित होते। कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।